नमस्कार मित्रांनो, आज आपण विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगाव येथील गुरु पौर्णिमा हा सण पाहण्यासाठी आपण जात आहो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन है. मुझे अपने देश से प्यार है, अपने देश की समृद्धता परंपरा का मुझे गर्व है. मैं हमेशा प्रयत्न करूंगा कि उन परंपराओं का समर्थन न्याय बनने की क्षमता मुझे प्राप्त हो. मैं अपने माता पिता गुरुजन और बड़ों का सम्मान करूंगा और हर एक से सौजन्य व्यवहार करूंगा. Yeah.
ओबीसी साठी राखीव जागा घटना वाणकी आयोगाची शिफारस प्रमाण 37% राज्यात पावसाची संततधार कायम. राज्यामध्ये संततधार कायम असून अनेक ठिकाणांवर पूरस्थिती बिकट झाल्याचे चित्र पाहायला मिळते. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग नगरी येथे क्रीडा साहित्य वाटप पाणी कोंड धरण ओव्हरफ्लो. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडीला पाणी पुरवठा करणारे कुंकेरी पाणी कोंड धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. पर्यावरण संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी. कुडाळात पर्यावरणीय ह्याच बाबत कार्य गुरु त्यांच्या जवळ
हे शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वभावातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडवता येतात. जीवन सुखी समाधानी होते. थोडक्यात जीवनात गुरु शिवाय तरुण उपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असवा अथवा आध्यात्मिक ते मार्गदर्शन करणारे सद्गुरु असो, खरा गुरु मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरु अथवा सद्गुरु आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरु यासाठी गुरु गोविंदचे महत्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश गुरु ईश्वराचे दुसरे रूप आहेत असतात. आषाढ गुरुशुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते. या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडविले. त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. या पौर्णिमेला पाच व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते, कारण आधी गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे. व्यास ऋषींबद्दल गौरवद्वार पाहिले आहे. गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथंग आहे. आपण त्यांच्या पुढे नम्र होऊन ज्ञान पण वेगळे पाहिजे, कारण गुरु पीठ कोणी जास्तीत वाटत. इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्रतीक्षा कोठावले ही आपले विचार मांडत आहे. आज गुरु पौर्णिमा. गुरुची पूजा करण्याचा दिवस आषा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. तिथीनुसार हा दिवस सहर्षी व्यक्तीचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाचा दान पौर्णिमा असेही म्हणतात. आपल्या देशात गुरु शिष्य चालक नाकी आहे. भारतीय संस्कृतीत गुरु हृदयाप्रमाणे मानले जाते. आपल्या देश जिल्ह्यातील पहिला गुरु म्हणजे आपले आई वडिलांना शिक्षक ते आपल्या जीवनातील गुरु आहेत. शिक्षक आपले जीवन घडवत असतात. शिक्षक विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात. आई वडील व शिक्षक हे आपले गुरु आहेत. तसेच गुरु आपल्याला नवनवीन कामात भेट करत असतो. गुरु पौर्णिमा हा दिवस गुरु व शिक्षक दोघांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस शिष्याच्या शिष्यासाठी गुरुबद्दल आभार व चतुर्वाद प्रकट करण्याचा दिवस असतो. या दिवशी शाळेत, मंदिरात, महात आश्रमात, गुरुकुलात गुरुचे पूजन केले जाते. शिष्याच्या जीवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक गुरुला माझ्याकडून प्रणाम. गुरु पौर्णिमेच्या आजच्या विशेष दिवशी जो विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम.
आज गुरु पौर्णिमा हा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं नातं एक बळकट करणारा दिवस, किंवा या दिवशी किमान ज्या गुरूंनी आपल्याला चांगल्या मार्गावर आणलेलं आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आयुष्यामध्ये प्रत्येकालाच गुरु असतात, मग ते फक्त शाळेत शिकवणारे शिक्षकच नव्हे तर आपल्या आजूबाजूला असणारी अनेक माणसे सुद्धा आपले गुरुच आहेत. कारण आपण प्रत्येक माणसाकडून काही ना काही गोष्टी शिकत असतो. जसं तुम्ही विद्यार्थी आहात, आम्ही शिक्षक आहोत, पण आम्ही शिक्षक असलो तरी सुद्धा तुम्ही सुद्धा आमचे काही एक प्रकारे गुरुच आहात. तुमच्याकडनं सुद्धा काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळत असतात. आता कोणत्याही व्यक्तीला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, तर गुरुशिवाय पर्याय नाही. म्हणजेच गुरुच हा आपल्याला पुढे मार्ग दाखवत असतो. पहिले गुरु सांगितलं प्रत्येकाने की आई वडील हे आपले पहिले गुरु असतात, त्यांचे संस्कार घेऊन आपण पुढे वाटचाल करत असतो. नंतर आपण शाळेत येतो, शाळेतील शिक्षक हे आपलं मार्गदर्शन करत असतात, आणि शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनावर आपलं पुढील भविष्य हे अवलंबून असतं. म्हणजे आता तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये शिकत आहात, तुम्हाला जे काही आम्ही मार्गदर्शन करतो, अनेक विषय तुम्हाला शिकवले जातात, त्या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला काहीतरी पुढे भविष्याची वाटचाल, भविष्याचा वेध घेण्याबद्दल ज्ञान तुम्हाला देत असतो. तर गुरुचं महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इतकं महत्त्वाचं आहे की नारद मुनी जे आहेत, ते नारद मुनी त्यांना गुरु नव्हते. मग त्या नारद मुनी एकदा भगवान विष्णू यांच्या घरी जातात, दरबारात जातात, आणि तिथे एका ठिकाणी बसतात. आणि नारद मुनी पुन्हा त्या दरबारातून बाहेर गेल्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगतात की तिथे शेणाने सारवून घे. ज्या ठिकाणी नारद मुनी बसते ती जागा त्या शेणाने सारवून घे. आणि बाहेर जाता जाता नारद मुनी ऐकतात, अरे आपण असं काय केलं, आपण इतका दुष्ट आहोत का, इतका वाईट आहोत का, ज्या ठिकाणी आपण बसलो त्या ठिकाणी भगवान विष्णूने ते शेणाने सारवायला सांगितलं. मग पुन्हा नारद मुनी आतमध्ये जाऊन विचारतात, हे प्रभू तुम्ही असं का केला, मी इतका दुष्ट आहे का? तेव्हा भगवान विष्णूंनी नारदांना सांगितलं, तू भले श्रेष्ठ असेल पण तुला गुरु नाही आहे, आणि ज्याला गुरु नाही अशी माणसं अपवित्र असतात. म्हणजे तू गुरु, तुला अजून गुरु नाही आहे म्हणून तू अपवित्र आहेस, म्हणून ती जागा शेणाने सारवली. मग तो म्हणतो की मला लायक असे काही गुरु अजून सापडले नाही आहे, म्हणजे जसा मला गुरु हवा त्या प्रकारचा गुरु मला काही सापडलेला नाही आहे. मग तेव्हा भगवान विष्णू नारदांना सांगतात, तू पृथ्वीवर जा आणि जी व्यक्ती पहिले तुला दिसेल त्या व्यक्तीला तू स्वतःचा गुरु कर. मग नारद मुनी पुन्हा पृथ्वीवर येतात आणि एक माणूस त्यांना भेटतो. तो माणूस असतो मच्छीमार, हे मासे मारणार कोळी. मग नारद मुनी या माणसाला आपण गुरु कसं करायचं, त्याला काय येत असेल, तू आपलं काय मार्गदर्शन करणार आहे? मग पुन्हा भगवान विष्णूंकडे जातात आणि सांगतात, मला असा माणूस भेटला जो मच्छीमार आहे, त्याला काहीच येत नाही, त्याला मी गुरु कसं करू? मग तेव्हा भगवान विष्णू सांगतात की तू गुरुची लायकी आपण बघायची नसते, तो गुरु जे काही देतो ते आपण घ्यायचं असतं. मग पुन्हा भगवान विष्णू त्याला शाप देतात, तुला गुरु नाही आहेस, तर तू गुरुची निंदा करतोस, कारण गुरुची निंदा करता कामा नये, गुरुची निंदा करतोस, तुला शाप आहे की तू 84 योनी ज्या आहेत आयुष्यभर फिरत राहशील, 84 योनी पूर्णपणे चिरंजीव फिरत राहशील, तुला सगळे ते जे पाप आहे ते इतर काही सगळे भोगावे लागतील. मग पुन्हा नारद मुनी नाराज होतात पुन्हा. मग ते म्हणजे यातून मला उशाप काय मिळेल, यातून मी बाहेर कसा पडेल? मग पुन्हा विष्णू सांगतील, पुन्हा तू ज्या माणसाला गुरु, ज्या माणसा जो माणूस तुला भेटला होता त्या माणसाकडे परत जा आणि त्याची माफी माग, किंवा त्यांनाही सांग हे अशा प्रकारे झालेलं आहे. मग नारद मुनी पुन्हा त्या माणसाकडे जातात आणि त्या माणसाबद्दल मला भगवान विष्णूने असा शाप 84 योनी फिरत असा शाप दिला आहे. मग त्या माणसाने त्याला सल्ला दिला की त्या प्रकारचे 84 योनी जे प्रकार आहे त्याचे फोटो धार, त्याचे मोठी प्रदक्षिणा घाल आणि त्यातून तुझी सुखरूप सुटका होईल. मग पुन्हा त्या नारद मुनी भगवान विष्णूकडे येतात आणि सांगतात की मी अशा प्रकारे केलेलं आहे, तर मला त्या माणसाने सल्ला दिला. मग तेव्हा भगवान विष्णू नारदाला सांगतात की बघ, तू ज्या माणसाला नावं ठेवत होतास, ज्या गुरुची तू निंदा करत होतास, त्यांनी तुला तुझ्या चुकातून किंवा तुझ्या शापातून तुला मुक्त केलं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आलेला प्रत्येक गुरु हा श्रेष्ठ असतो. त्याच्या अल्पज्ञान असेल तर अफाट ज्ञान असेल,
पण त्याच्या प्रत्येक जण आपापल्या परीने ते ज्ञान देण्याचं काम करत असतो. संत कबीर सुद्धा म्हणतात, ते जर अंधाय गुरु को कहते और हरी हरी गुरु रुटे नई ठवर हरी रुटे गुरु ठवर. स्पष्टीकरण समजो, जी माणसं गुरुला मानत नाही, गुरुची निंदा करतात, त्यांना या जगामध्ये कुठलेही स्थान नसतं. आणि जर एकदा का हरी रुटे गुरु ठवर आहे, गुरु रुटे नई ठवर, जर ईश्वर तुमच्यावर रागवला तर तुम्हाला शरण जाण्यासाठी एकच जागा असते, म्हणजे आपलं गुरु. आणि गुरु जर दुसला, गुरु जर तुमच्यावर नाराज झाला, तर तुम्हाला कुठेही शरण जायला तिथे संधी दिसते. इतकं गुरुचं माझं सद्गुरु की महिमा अनंत अनंत या उद्गार लोचन अनंत उभार या अनंत देखावणार. या सद्गुरुने जे आपले सद्गुरु असतात ते आपल्यावर अनंत उद्गार करतात. कारण आपले जे ज्ञान चक्षु असतात ते ज्ञानाचे चक्षु ते उघडत असतात आणि आपल्याला हजारो वाटासमोर दिसत असतात. हे गुरुचं जे महत्व आहे ते प्रत्येकाने तिथे मी तिथे साबित केलेलं आहे. प्रत्येकाने गुरुचं महत्व समजलेलं आहे. आज ज्या ज्या व्यक्ती पुढे आलेल्या आहेत त्या प्रत्येकाने गुरुशिवाय कुठली विद्या साध्य केली नाहीये. उदाहरणार्थ भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरु ते नाव काय? भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या गुरुचं नाव काय सांगा? रमाकांत आचरेकर. म्हणजे शिष्यामुळे गुरुला सुद्धा प्रसिद्धी मिळते. जसा अर्जुन होता, अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य, तरी गुरु. भगवान कृष्णा त्यांचे गुरु संदीपानी, हे त्यांचे गुरु होत. प्रत्येक संत नामदेव त्यांच्या गुरूंचे तर असं असं आहे की संत नामदेव एकदा जात असताना एका मंदिरामध्ये होते. मंदिरात गेले त्यांनी पाहिले एक माणूस त्या भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेला. आणि मग संत नामदेवांना राग आला, हा माणूस भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसलाय. मग त्यांनी त्याचा पाय उचलला, दुसऱ्या ठिकाणी ठेवला, आणि जिथे ठेवला तिथे पुन्हा पिंड तयार झाली, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी. अशा ठिकाणी बऱ्याच वेळा त्याने गेलं, तिथे थकले, त्यांना थकू आला. आपण हे जे करतोय हे त्यांच्यामध्ये नेमकं काय? मग तेव्हा ते संत रामदेव त्या माणसाला शरण दिले. त्यांनी सांगितले तुम्ही तुमचा परिचय करून द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं मी विसोबा खेचर. आणि हे त्यांचे संत रामदेवाचे पुढे गुरु झाले. ते संत रामदेव त्यांनी भगवान किंवा विठ्ठलाबद्दल त्या काही अभंग त्यांची काही भक्ती असेल ती भक्ती पुढे आपल्याला ज्ञात आहेतच. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक एक गुरु येत असतो. त्या गुरुचं स्मरण आजच्या दिवशी आपण करूया. माझे जे आदरणीय गुरु मला शिकवणारे गुरु, त्यामध्ये मी आवर्जून त्यांची नावं घेईन. ते आडनावं आपल्याकडे नाही आहेत. त्यामध्ये माझे आदरणीय पहिले सर्वश्रेष्ठ गुरु आहेत माननीय शेख गुरुजी. येत्या सातवीपर्यंत आम्हाला होते याकूब चंदूलाल शेख असं त्यांचं नाव. पण त्यांनी जे आम्हाला घडवलं सातवीपर्यंत, त्याचबरोबर 12 सर्व येतात 14 त्यांचे मला आज आठवण होते. दुसरे बेसकर गुरुजी होते, त्यांची आज आठवण होते. पुढे हायस्कूल आल्यानंतर माझे काही शिक्षक आपाळे सर असतील, चौधरी सर असतील, या सर्व शिक्षकांची आज तीव्रतेने आठवण होते. कारण त्यांनी आपल्या आयुष्यात आकार दिलेला. आणि ते शिक्षक ज्या प्रकारे आपल्या काही देत असतात ते ज्ञानाने शिदोरी घेऊन आपण पुढे असं जायचं असतं. तर मी सुद्धा आज तुमच्याकडे जो उभा आहे ते माझ्या गुरूंमुळे. त्या गुरूंना मी साष्टांग प्रणाम करतो आणि मी ते थांबतो. सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे यांचे मी सर्वांच्या वतीने आभार मानतो.
आजचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हा सर्वांना प्रोत्साहित करणाऱ्या आपल्या प्रशालेचे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचेही मनापासून आभार. त्याचसोबत आजच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्हाला मदत करणारे कारुटे काका यांचे देखील मनापासून आभार. आणि आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी गणेश सावंत यांनी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचेही आभार. शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन, ऋणी आपण आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, मानतो आपले मनापासून आभार. धन्यवाद. शिकायला मिळते त्याच्यामध्ये आवर्जून सहभाग घ्या. आज भले काही मुलांनी वाचून दाखवलं, पण उद्या चांगल्या प्रकारे समोर येऊन बोलू शकतात, तर तुम्ही मुलांनी सुद्धा जास्तीत जास्त सहभाग घेणं अपेक्षित आहे.